नागरिक वारे स्मार्ट होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करते का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. काळानुसार बदलत चाललेल्या वारीत विविध क्षेत्रातील नागरिक वारीमध्ये भक्तिभावाने सहभागी होत असतात. आळंदी ते पंढरपूर अशा सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास पायी चालत आपली वारी पूर्ण करीत असतात. विठुरायाला भेटण्याची ओढ सर्वांनाच लागलेली असते. सुमारे 18 दिवसांच्या या वारीसाठी आपलं सर्व काही सोडून आलेले वारकरी पूर्वी पत्र व्यवहार करून आपली खुशाली कळवीत असे. तदनंतर मोबाईल घेण्याची परिस्थिती नसल्याने लँडलाईन दूरध्वनी तसेच कॉइन बॉक्सद्वारा खुशाली कळविण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत होत्या. परंतु यावर्षी असं काही निदर्शनास आले नाही. यंदाच्या पालखी सोहळ्यात अनेक दिंडीत अँड्रॉइड मोबाईल निदर्शनास येत होते. तर कपातामुळे इंटरनेट स्वस्त झाल्याने व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप, फेसबुक माध्यमातून आपली जशीच्या तशी खुशाली कळवताना वारकरी दिसत होते. इंटरनेटच्या या वारीत मात्र ग्रंथ विक्रेत्यांना उपासमारीची वेळ आली आहे. पुस्तक विक्रीतील घटबाबत स्पष्ट मत प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्हीएम न्यूज मराठी साताराशी बोलताना दिल्या. हा अपवाद वगळता आधुनिक सुविधांमुळे आपल्या दिंडीपासून आधार कार्डद्वारा हरवलेल्या दुरावलेल्या व्यक्ती वारकरी लोकेशनद्वारा शोधणे सोयीचे होत आहे. पोलीस बांधवांकडे वॉकी टॉकीद्वारा त्वरित घडामोडीवर लक्ष केंद्रित करीत सुव्यवस्था राखले जात होते. तर भारतीय डाक व्यवस्था विविध बँकांनी मोबाईल ATM व्हॅनद्वारा वारकरी बांधवांना सेवा उपलब्ध करून देतानाचे चित्र एकंदरीत वारीतील या छोट्याशा बदलांमुळे वारी स्मार्ट होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करते. पोलीस बांधवांकडे वॉकी टॉकीद्वारा त्वरित घडामोडींवर लक्ष केंद्रित करीत सुव्यवस्था राखले जात होते. तर भारतीय डाक व्यवस्था विविध बँकांनी मोबाईल ATM व्हॅनद्वारा वारकरी बांधवांना सेवा उपलब्ध करून देतानाचे चित्र एकंदरीत वारीतील या छोट्याशा बदलांमुळे वारी स्मार्ट होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करते का, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. पाहूयात याबाबत स्पेशल रिपोर्ट व्हीएम न्यूज माध्यमातून. आम्ही येणाऱ्या पिढीला सांगणार, आम्ही लेकरा बाळाला सांगणार की आमच्या माघारी तुमची दिंडी जाऊ द्या, अशीच वारी करा. पहिल्यांदा चालू केलं ना, आताच्या दिंडीत काय बदल वाटतोय? पहिले मोबाईलच्या लाईनी रागायच्या रांगा, आता ग्रुप मध्ये तुमच्या गटात मोबाईल असतात का नाही? म्हणजे डिजिटल झालंय ना आता. पहिले चुकला, आता काय कसं कळतं? म्हणजे वारी बदलली आता आपली. दिंडीत बदल काय झालाय? पहिल्या 20 वर्षानंतर आज आज बदल झाला, चांगला बदल झाला. काय बदल झालाय नक्की? सुविधा झाल्या. गावाकडनं लांब येऊन बी मोबाईलचा वापर करा भेटतोय का नाही? पहिले लाईन उभं राहायला लागायचं ना, लाईन मध्ये उभं राहायला लागायचं. आता मोबाईल डिजिटल झाली वारी. आता डॉक्टरच्या सुविधा झाल्या, पहिले सुविधा नव्हत्या एवढ्या. पाणी सुविधा झाल्या, चांगलं वाटतं. म्हणजे आपल्या संसारामध्ये चांगली सुधारणा झाली. येणाऱ्या पिढीला काय सांगाल? वारी करू का नका करू? करू म्हणणार ना वारी. सध्याच्या मोबाईलच्या युगात आपल्या सध्या अँड्रॉइड मोबाईलच्या वापरतात मुलं, तरुण वर्ग, खास करून जे तरुण वर्ग आहे हा या पुस्तकांकडे खासतः आता वळत दिसत नाही. मोबाईलमुळे सर्व काही ऑनलाईनच वाचन चालू आहे. ऑनलाईन वाचन केल्यामुळे जर पुस्तकावरचा परिणाम खूप झालाय, पण जे जुने वारकरी लोक आहे, जे संप्रदायातील आहे, ते अजून वाचन पुस्तकाचंच करतात. पण जे नवीन यंग पिढी आहे या पुस्तकाकडे सध्या वाचताना दिसत नाही, कारण सर्व अँड्रॉइड मध्ये आल्यामुळे सर्व ऑनलाईन पद्धतीने पुस्तक वाचन, विविध ग्रंथांचं वाचन हे ऑनलाईनच पद्धतीने केलं जातं. पण त्याच्यात जी खरं जे पुस्तकरूपी ज्ञान मिळवण्याची जी पद्धत आहे, जे पुस्तकात जे माहिती भेटते, म्हणजे त्या पुस्तकात बी माहिती भेटते असं नाही, पण जे पुस्तकाचं ओरिजिनल पुस्तक वाचण्यात जो आनंद आहे, तो अँड्रॉइड पुस्तक वाचण्यात आनंद नाही आहे. हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे.